So the next point is frequency meters. So frequency meters, which are used to measure the frequency of AC supply. What is mean by frequency? The cycles completed in 1 second called as frequency, right? So this is the time period, right, to complete one cycle. So the cycles completed in 1 second is nothing but the frequency, right? So frequency unit is, unit of frequency is hertz. So the cycles completed in 1 second, which is called as frequency. So to measure the frequency, the meters used, those are of the mechanical resonance type, then electrical resonance type, electrodynamometer type, then Western type, ratiometer type, and saturable core type. So the popularly the meter used called as mechanical resonance type or the vibrating reed type instrument. So we will see one by one. The first meter is mechanical resonance type frequency meter. Mechanical resonance type frequency meter, or in another way it is called as vibrating reed type meter. So this meter, which consists the steel strips, so that steel strips called as reeds, that steel strips called as reeds, so which are placed nearby the electromagnet. I will show you the construction of vibrating reed type instrument. So this is the laminated iron core. Hello, bola. सात तारीखला पहिली लागणार, दहावी नंतरची, आणि 12 तारीखला फायनल मेरिट लिस्ट लागणार. 7 तारीख आणि 12 तारीख. हा, उद्या 12 तारीख नंतर उद्या मला फोन करा संध्याकाळी. ओके, ठीक, उद्या संध्याकाळी करा, संध्याकाळी उद्या. So this is the coil. ही एक कॉइल आहे, ही जी तुम्हाला दिसते ही, दिस वन इज द कॉइल. हे वाइंडिंग म्हणून म्हटलेलं आहे बघा. सो दिस वन इज द कॉइल विच इज प्लेस्ड ऑन the कोर. ही कोर आहे, लॅमिनेटेड कोर आहे. सो ऑन दिस लॅमिनेटेड कोर वन कॉइल विच इज प्लेस्ड, ही कॉइल आहे. ओके, अँड दॅट कॉइल विच इज सप्लाइड थ्रू द एसी सप्लाय, द कॉइल इज सप्लाइड थ्रू द एसी सप्लाय. ओके, तर हे काय आहे, लॅमिनेटेड मॅग्नेट, मॅग्नेटिक कोर आहे इथे जी दिसते तुम्हाला ही. ओके, आणि त्याच्या बाजूला इथे काय दिसतात, द रीड्स विच आर फिटेड. सो बघा, द लॅमिनेटेड आयर्न कोर अँड इट्स कॉइल इज कनेक्टेड इन सिरीज विथ द रेजिस्टन्स अक्रॉस द सप्लाय हूज फ्रिक्वेन्सी इज टू बी मेजर्ड. द रीड्स आर अप्रॉक्सिमेटली 4 mm वाईड, ही साधारण 4 mm वाईड ही. ओके, 4 mm वाईड अँड 1/2 mm थिक, खूप म्हणजे एकदम थीन शीट असते, लक्षात ठेवा, 1/2 mm थिक एवढी ही, एवढा थोडक्यात ह्या थीन शीट असतात, आणि एका बाजूला याला टर्न केलेलं असतं. ओके, अँड दिस शीट विच इज, इथे याच्यावर एक कलर दिलेला असतो एखादा रेड कलर वगैरे, ठीक आहे. सो अशा प्रकारे व्हायब्रेटिंग रीड तुम्हाला समोरून दिसतात, व्हायब्रेटिंग रीड तुम्हाला समोरून अशा प्रकारे कलर दिसतो हा. ओके, आणि प्रत्येक रीड जे आहे हे, या रीडच्या समोर काय लिहिलेलं असतं, अशा प्रकारे असतं ते. ही प्रत्येक
रीड असतात अशी कलरने दाखवलेली तुम्हाला. ओके, आणि या प्रत्येक रीडच्या समोर काय लिहिलेलं असतं तर त्याची फ्रिक्वेन्सी एक पर्टिक्युलर लिहिलेली असते. समजा 51.5 याच्या समोर लिहिलेलं असतं 51, याच्या समोर लिहिलेलं असतं 50.5, याच्या समोर समजा 50, अशा प्रकारे या प्रत्येक रीडच्या समोर एक फ्रिक्वेन्सी लिहिलेली असते. ओके, सो या जेव्हा तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक जे काय मेटल असतं त्याची स्वतःची काय असते, देअर इज अ नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज प्रेझेंट. प्रत्येक कोणतंही मेटल म्हटलात की त्याची एक व्हायब्रेशन होण्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. लक्षात घ्या, काय असते? नॅचरल फ्रिक्वेन्सी. अँड दॅट फ्रिक्वेन्सी, तर ह्या रीडची जी फ्रिक्वेन्सी आहे, विच इज डिपेंड्स अपॉन दी वेट्स अँड डायमेन्शन्स, विच डिपेंड्स अपॉन दी वेट ऑफ दिस रीड अँड डायमेन्शन्स. सो इच रीड हॅव्हिंग डिफरंट वेट अँड साईज अँड देअर सो दॅट दी नॅचरल फ्रिक्वेन्सीज विच आर डिफरंट, नॅचरल फ्रिक्वेन्सीज विच आर डिफरंट. काय केलेलं असतं, ही रीड जी आहे या प्रत्येक रीडची एक साईड, म्हणजे समजा हे एक रीड आहे तर हे अशा प्रकारे असं समजूया आपण एक रीड. जस्ट मिनिट, एक रीड आहे समजूया आपण अशा प्रकारे. ओके, तर ह्याची जी लेंथ आहे याच्यापेक्षा दुसरं जे रीड आहे त्याच्या बाजूचं, त्याची लेंथ जी आहे ती डिफरंट असते, त्याची लेंथ जी आहे ती काय असते, डिफरंट असते. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे वेट करा, फोन केला करतो, ते सांगाल तुम्हाला फोन करत होतो. तर डिफरंट लेंथ असल्यामुळे याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्या काय असतात, दोज आर डिफरंट. तर जसं याची लेंथ वाढेल तसं त्याचं वेटही वाढेल, लक्षात घ्या. सो ऍज पर डायमेन्शन्स अँड वेट्स दी नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ रीड दोज आर डिफरंट अँड दी रीड्स विच आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर ऑफ नॅचरल फ्रिक्वेन्सी. तर ह्याप्रमाणे लेंथ वाईज ही काय केलेली असतात, अशा प्रकारे रीड अरेंज केलेली असतात ही प्रत्येक रीड. ओके, प्रत्येक रीड जी आहे, आता याची लेंथ जी आहे ती एका साईडची लेंथ तुम्हाला काय दिसते, जास्त दिसते. सो लाईक दॅट दी रीड्स विच आर फिक्स्ड, ही एक साईड जरी तुम्हाला एका उंचीची दिसेल तरी याची खालची जी साईड आहे ती अशा प्रकारे, तुम्ही कधी हार्मोनियम ओपन करून बघितला असाल तर हार्मोनियम मध्ये बघा कसं असतं, तर त्याप्रमाणे रीड्स वेगवेगळे असतात, त्याला पण रीड्सच म्हणतात ऍक्च्युली. सो दी डिफरंट फ्रिक्वेन्सी दी विच इज दी फ्रिक्वेन्सी ऑफ इच रीड विच इज डिफरंट अँड दी इच रीड हॅव्हिंग द डिस्टन्स ऑफ हाफ हर्ट्स. सो म्हणून मी तुम्हाला म्हटलं, ही जर समजा 51.5 हर्ट्स असेल तर त्याच्या बाजूचं जे रीड आहे ते काय असणार, 51 असणार. त्याच्या बाजूचं जे रीड आहे ते काय असणार, 50.5 हर्ट्स असणार. त्याच्या पुढचं जे रीड असणार ते 50 हर्ट्स असणार. तर अशा प्रकारे हे साधारण जनरली काय असतं, तर 47 हर्ट्स पासून किती असतं हे 55 हर्ट्स किंवा 54 हर्ट्स वगैरे, अशा प्रकारे काय केलं जातं, ही रीड जी आहे ती सेट केली जातात. ओके, सो सो दी रीड्स विच आर फिक्स्ड ऍट बॉटम, बॉटमला ही रीड फिक्स केलेली असतात. आता काय होतंय, आणि वरच्या बाजूलाही फ्री ठेवलेली असतात जसं तुम्हाला सांगितलं मी तसं. त्यामुळे काय होतं, वेन फॉर पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी दॅट फ्रिक्वेन्सी गेट मॅच विथ दी पर्टिक्युलर नॅचरल फ्रिक्वेन्सी अँड दी रीड्स, सो दोज रीड्स विच गेट्स व्हायब्रेटेड, दोज रीड्स विच गेट्स व्हायब्रेटेड. ती जी रीड आहेत ती काय व्हायला सुरुवात होतात, समजा हे अशा प्रकारे रीड आहे, सो हे एका बाजूला फिक्स केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला काय होतं, हे वेन द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द रीड गेट्स मॅच विथ द फ्रिक्वेन्सी ऑफ सप्लाय दॅट रीड गेट्स मूव्ह्ड. हे रीड जे आहे ते काय व्हायला सुरुवात होतं, असं असं व्हायब्रेट होतं.
व्हायब्रेट होतं. ओके, अशा प्रकारे व्हायब्रेट झालेला तुम्हाला दिसतो ते पुढे, ठीक आहे, आणि मागे. तर हे समोरून दिसताना तुम्हाला असं कंटिन्युअस काय दिसतं, व्हायब्रेशन दिसेल. ओके, आणि ती फ्रिक्वेन्सी आहे असं आपण मांडतो. सो सिन्स द रीड्स ऑन द फ्रिक्वेन्सी मीटर आर अरेंज टू बी व्ह्यूड एंड ऑन, दे हॅव पोर्शन बेंट ओव्हर ऍट द फ्री एंड अँड कॉल्ड एज फ्लॅग. सो दॅट फ्लॅग विच इज पेंटेड विथ व्हाईट ऑर रेड अनदर कलर, अँड सो background is black, and so that the vibration which can be seen, observed, for which the frequency which is set, supply ची जी frequency आहे त्या आणि ज्या read ची natural frequency या supply च्या frequency शी match होते ते read काय व्हायला सुरुवात होतो, vibrate व्हायला सुरुवात होतो, आणि त्याच्यावर लिहिलेल्या frequency वर आपण ओळखू शकतो the frequency of the supply. Okay. So operation when the frequency meter is connected across the supply whose frequency which is to be measured, the coil of electromagnet carries a current I and which alterates at the supply frequency. The force of attraction between the reeds and electromagnet is proportional to I square, and therefore the force varies in twice of the supply of the frequency. So frequency exerted on reeds which is at every half cycle, and so that due to dynamic imperfect response of eyes, the we can see that vibrating reed as a continuous deflection point or deflection reed for that particular frequency. So yachi natural frequency equal to twice of the frequency of supply asel, tar tithe apan konti condition ali mhanto, the resonant condition which is occurred and which is vibrated at the most significant value compared to the another reads, and the slight other reads which are slightly vibrated but which are unobservable. So J read far चांगल्या प्रकारे तुम्हाला vibrate झालेलं दिसतं ती frequency आहे असं आपण म्हणू शकतो. So with this principle, the frequency or mechanical vibration type or the vibration read type meter, mechanical resonance type or vibration read type meter which is used in this system, so which is very popular because simplest in nature, or the construction which is very simple, and the cost of that meter which is also very less. So like that we can see the frequency of supply. The frequency asel tya pramane asa tumhala vibrate zalelo. So the span which is from 7 hertz to 53 hertz, तर हे ऍक्च्युली ज्याच्या त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्हाला काय मिळतं, या प्रकारचा मीटर जो आहे तो काय मिळतो, बनवून मिळतो. ओके, सो डिसएडवांटेजेस काय आहेत त्याचे आपण बघूया, ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघूया. सो द ऍडव्हान्टेजेस ऑफ द व्हायब्रेटिंग रीड टाइप मीटर ऑर मेकॅनिकल रेझोनन्स टाइप मीटर इज द रीड टाइप फ्रिक्वेन्सी मीटर इज दॅट द इंडिकेशन इज व्हर्च्युअली इंडिपेंडंट ऑफ वेव फॉर्म ऑफ सप्लाय व्होल्टेज. The indication which is independent of the magnitude of applied voltage, and also provided the voltage is not too low. So as low voltage, the vibrations which cannot be sufficient. So actually tumhala voltage je aite fix lagel, jar voltage kami zala tar vibration je aite tumhala particular milat nahi, ha tyacha kay ahe disadvantage ahe. The disadvantage is that such instruments cannot be read
much closer than the half of the frequency difference between the adjacent trees. म्हणजे तुम्हाला समजा 51.3 किंवा 51.2 मेजर करायचं असेल तर काय होतं ते मेजर करणं थोडस कठीण. सो that is another issue. So next type is electrical resonance type frequency meter. madam काय काम होतं? हाय हाय, हे बघा इथली घ्या मॅडम, ते हे बघायला येणार असतील ना. हो दाखवा 23 आहे ना, हे पिवळं किचन वालीच असणार मॅडम. हा कदाचित, किती नंबर आहे त्याच्यावर लिहिलेला बघा. सो नेक्स्ट टाइप ऑफ मीटर कॉल्ड एज इलेक्ट्रिकल रेझोनन्स टाइप फ्रिक्वेन्सी मीटर. सो फेरोडायनामिक टाइप मीटर तो आपण बघूया. बघा इथे दाखवलेला आहे, देर इज फेरोमॅग्नेटिक टाइप इन्स्ट्रुमेंट, फ्रिक्वेन्सी मीटर इज देअर. सो देर आर टू वाइंडिंग्स, वन इज moving on the basis of pivot. So this one is pivot. On pivot there is this is one coil which is connected to the capacitor, and this one is the another coil. So that coil is called as magnetizing coil. So that magnetizing coil which is connected to the supply, or we can connect the resistance in series with this coil to limit the current. Okay, so हा शेप फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. हा शेप जो आहे ना, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट शेप. हा शेप एका बाजूला तुम्हाला काय दिसतोय, कमी दिसतोय, दुसऱ्या बाजूला काय दिसतोय, मॅक्झिमम दिसतोय. ओके, सो काय होईल, वेन एसी सप्लाय विच इज गिव्हन टू दिस कॉइल गेट्स मॅग्नेटाइज अँड दॅट द फ्लक्सेस विच आर डेव्हलप्ड अराउंड द कॉइल, दॅट फ्लक्स इज नेचर ऑफ फ्लक्स इज अल्टरनेटिंग इन नेचर. That get link with this core. या कोरशी पुन्हा हे जे तयार झालेला फ्लक्स आहे लिंक होईल ड्यू टू म्युच्युअल इंडक्शन अँड दी ई एम एफ इज इंड्युस्ड इन दिस कॉइल. ओके, सो आउटपुट ऑफ दिस कॉइल विच इज कनेक्टेड टू दी कॅपॅसिटर, राईट. सो दिस इज दी कन्स्ट्रक्शन ऑफ फेरोडायनामिक टाईप फ्रिक्वेन्सी मीटर. सो बघा ऍक्च्युली कसा वर्क होतो ते पण आपण बघूया. जस्ट मिनिट, सो फिगर शोज दी कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिक रेझोनन्स फ्रिक्वेन्सी मीटर विच कन्सिस्ट ऑफ फिक्स कॉइल विच इज कनेक्टेड अक्रॉस द सप्लाय अँड हुज सप्लाय इज टू बी मेजर्ड अँड दिस कॉइल इज कॉल्ड एज मॅग्नेटायझिंग कॉइल बिकॉज which creates the flux. The iron core has cross section area and which varies gradually over the length. Hello, bola 7 tarikhla udya phone kara sir, udya sandhyakali phone kara. So तो शेप फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. दी आयन कोर क्रॉस सेक्शन विच व्हॅरीज ग्रॅज्युअली ओव्हर लेंथ. तर हा काय होतोय, मॅक्झिमम नियर टू दी कॉइल अँड विच इज मिनिमम ऍट दी अनदर एंड. दुसऱ्या एंडला तो काय असतो, मिनिमम असतो. अ मुव्हिंग कॉइल इज पिवोटेड ओव्हर दी आयन कोर, अ पॉइंटर इज अटॅच टू दी मुव्हिंग कॉइल अँड दी टर्मिनल्स ऑफ मुव्हिंग कॉइल विच इज कनेक्टेड टू दी कॅपॅसिटर. सो देर इज नो कंट्रोलिंग फोर्स विच इज use in case of this mechanical resonance type frequency meter. So sorry, electric resonance type frequency meter. So adicha jo bagitla apan to vibrating lead type tela mechanical resonance mhanta, tela mhantat electric resonance. So the operation which is shown here, so ha jo small current mhatla hai, ha current jo hai to kashacha current hai, so current flowing through this moving coil or current flowing through this capacitor, तो कोणता म्हणतो आपण, स्मॉल आय. ओके,
So main current is I. So main flux, which is in phase with main current, phi. Okay, and this is another current, which is I. So काय होते बघा, the magnetizing coil carries current I and this current produces and flux phi. If we neglect the resistance of coil, the iron losses which are less, बरोबर, the flux phi is in phase with current and flux phi being alternating in nature induces an EMF E in the moving coil. Moving coil मध्ये काय होतं, EMF तयार होईल. मी तुम्हाला सांगितलं that EMF which is lags behind the flux by 90 degree, बरोबर, या flux ला तो EMF जो आहे तो 90 degree मागे असेल. ओके, त्याला इन फेज आणण्यासाठी आपण काय वापरतो, कॅपॅसिटर विच इज कनेक्टेड इन सिरीज विथ दी मुव्हिंग कॉइल. दी एम एफ इज इंड्यूस्ड सर्क्युलेट्स अ कॉइल आय इन दी मुव्हिंग कॉइल. ई एम एफ मुळे काय होईल, करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. दी फेज ऑफ दिस करंट आय डिपेंड्स अपॉन दी इंडक्टन्स एल ऑफ दी मुव्हिंग कॉइल अँड कॅपॅसिटन्स सी. सो फॉर फर्स्ट केस, पहिली केस बघा, ही केस ज्याच्यामध्ये इथे अल्फा म्हटलेला आहे. त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर काय होतंय, तुम्हाला इथे बीटा दिसतो आणि इथे आय इज काय होतं, इन फेज विथ दी किंवा 90 डिग्री लॅगिंग टू दी फाय. ओके, म्हणजे मुव्हिंग कॉइल मधून जाणारा करंट जो आहे तो इकडे काय आहे, लॅगिंग आहे अल्फा अँगलने. किंवा इकडे काय म्हणणार तुम्ही, इकडे या ई ला लिडिंग आहे आणि हा ई चा इन फेज आहे. ओके, सो फिगर वन, खायची चावी तिकडची चावी घेऊन गेले मॅडम ते रेड कर मॅडम. द सर्किट ऑफ द मुव्हिंग कॉइल इज अज्युम टू बी इंडक्टिव्ह अँड देअर फॉर आय लॅग्स बिहाइंड ई बाय अल्फा. ओके, सो द डिफ्लेक्टिंग टॉर्क TD, which is proportional to what? I into I. I म्हणजे मेन करंट, सप्लाय करंट, हा म्युच्युअली इंड्युस्ड करंट स्मॉल आय आणि अँगल काय असणार, कॉस 90 प्लस अल्फा. दुसऱ्या केसमध्ये लिडिंग आहे, बरोबर, सर्किट इज अज्युम टू बी कॅपॅसिटिव्ह, सो 90 मायनस बीटा. आणि थर्ड केसमध्ये काय आहे, इंडक्टिव्ह, म्हणजे इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह एकमेकांना काय दिसतात तुम्हाला, रेझोनंट कंडिशनला दिसतात. सो टॉर्क इज इक्वल टू किंवा प्रोपोर्शनल टू आय इंटू आय कॉस 90 विच इज इक्वल टू झिरो. सो जिथे झिरो येतोय टॉर्क, बरोबर, तिथे तुम्ही काय करणार आहात, त्याला म्हणणार तुम्ही सो इफेक्टिव्ह deflecting torque on moving coil which is zero when inductive reactance equal to capacitive reactance. Inductive reactance which is equal to the capacitive reactance. And coming to actual operation of the instrument for fixed frequency of capacitor reactance is constant, but the inductive reactance of moving coil is not constant. So this is because inductance of moving coil depend upon the position which is moving coil occupies on the iron core. So inductance and hence inductive reactance is maximum and when the moving coil occupies the position close to the magnetizing coil and minimum when at the another end. So asha prakare yachyavar tumhala kay kalta, the value of capacitor tumhi fix keleli aste, tumhala हे माहिती आहे xc is equal to 2 pi fc. सो तुम्हाला एफ काढायचा आहे तर बाकी सगळं ऍडजस्ट होऊन आपोआप तो मीटर जो आहे तो स्टेडी कुठे होतो, कन्व्हिनियंट पोझिशनला, बरोबर, अँड शोज यू अँड व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी. आय होप सो विथ दिस टू मीटर्स वी कॅन स्टॉप हिअर. अँड अनदर थिंग, अनदर फ्रिक्वेन्सी मीटर वी कॅन सी ऑन the next lecture. So electrodynamometer type frequency meter, theek hai, tari apan next lecture la baghuya.
किती आहेत? 16 विद्यार्थी आहेत का? 15 विद्यार्थी आहेत. मी एकदम कसे आहात सगळे? बाकीचे काय चालू आहे? तुमचं काय करताय? बोला. कॅमेरे वगैरे चालू करा, जरा बघूया तरी कसे दिसताय ते तुम्ही. हा काय रे,